नमस्कार विद्यार्थी मित्र हो, अध्ययन अकादमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत. मी अमोल नारायण ठाकूर आणि आज आपण अर्थव्यवस्था या विषयाबद्दल बोलणार आहोत. हा विषय नवीन परीक्षार्थींना, इवन जुन्या विद्यार्थ्यांना सुद्धा फार महत्त्वाचा वाटतो. त्याच्याबद्दल फार गैरसमज आणि भीती आहेत. तर आपण राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा विषय कसा केला पाहिजे, कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत याचं डिटेल ॲनालिसिस करूयात. सर्वप्रथम आपण या विषयाचा सिलॅबस जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. या विषयाचा जो सिलॅबस आहे तो एका ब्रॉड सेन्समध्ये आपण डिवाइड केला पाहिजे. अदरवाईज जर तुम्ही सिलॅबस बघितला तर यामध्ये बरेच टॉपिक ओव्हरलॅप झालेले आहेत आणि त्याचं डिव्हिजन करत असताना प्रॉब्लेम्स येऊ शकतात. बऱ्याच जणांचा असा समज असतो की एखादं बाजारातलं एखादं पुस्तक वाचावं आणि हा सिलॅबस संपवावा, तर तशी अपेक्षा MPSCला अजिबातच नाही आहे किंवा ते शक्यही नाही आहे. तुम्हाला परीक्षेच्या गरजेनुसार स्वतःला डायनॅमिक बनवावं लागेल आणि त्या संदर्भात आपण चर्चा करूयात सिलॅबसचं डिव्हिजन कसं करावं. मी डिव्हिजन करताना त्याचं कोर पार्ट, अप्लाइड पार्ट आणि ॲग्री इकॉनॉमी अशा तीन पार्टमध्ये डिव्हिजन करतो. हे इन अ ब्रॉड सेन्स डिव्हिजन आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवायला सोपं जातं. जो कोर पार्ट असतो, ज्याला मी इकॉनॉमीचा आत्मा म्हणतो, जर तो तुम्हाला समजला तर बाकीचे सर्व टॉपिक जे आहेत ते फार सोपे जातात. त्यामुळे तुम्हाला जो फोकस असतो, एक आपण नर्व म्हणतो, ती पकडता आली पाहिजे. आणि तो पॉईंट म्हणजे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. सिलेबसचा जो पॉईंट 2.2 जो आहे, सार्वजनिक वित्त व्यवस्था आणि वित्तीय संस्था, हा पॉईंट आत्मा का आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला ओव्हरऑल इकॉनॉमीची संकल्पना क्लिअर होत आहे. अर्थसंकल्प काय असतो, कर रचना काय असते, तुटीच्या संकल्पना काय असतात आणि बँकिंग सिस्टीमची प्राथमिक माहिती काय असते, हे पॉईंट त्यामध्ये क्लिअर होतात. आणि एकदा हे तुमचं बेस क्लिअर झालं की तुम्हाला सुपरस्ट्रक्चर करायला फार सोपं जाईल, म्हणजेच अप्लाइड पार्ट करायला सोपं जाईल. त्यामुळं एकदा हा 2.2 पार्ट तुम्ही व्यवस्थित केलात की तुमचा निम्मा इकॉनॉमीचा अभ्यास झाल्यासारखा आहे, कारण त्यानंतरचा अभ्यास जो आहे तो फार सोपा जातो. आता त्यानंतरचा अभ्यास मी अप्लाइड या पार्टमध्ये दिलेला आहे किंवा मी त्याचं कॅटेगरायझेशन त्या पद्धतीनं करतो. तर याच्यामध्ये काय येतं, तर भारतामध्ये असणारं दारिद्र्य, दारिद्र्याच्या संकल्पना, बेरोजगारी, औद्योगिक विकास वाढ, प्लॅनिंग आणि इतर गोष्टी, या सर्व संकल्पना तुमच्या मूळ अभ्यासाशी लिंक आहेत किंवा कोर पार्टशी लिंक आहे. या अप्लाइड पार्टनंतर येणारा पार्ट म्हणजे ॲग्री इकॉनॉमी. आता कितीतरी वर्ष अभ्यास करणारी मुलंसुद्धा ॲग्री इकॉनॉमी म्हटलं तर थोडं धास्तावलेली असतात, कारण त्यांना याबद्दलची फार माहिती नसते किंवा त्याबद्दलचे सोर्सेस जे असतात ते उपलब्ध नसतात. त्यामुळं ब्रॉड सेन्समध्ये तीन डिव्हिजन पुन्हा एकदा लक्षात घेऊयात. कोर पार्ट म्हणजे सार्वजनिक वित्त, अप्लाइड पार्ट म्हणजे इतर इकॉनॉमीचा सिलॅबस आणि शेवटचा म्हणजे कृषी अर्थव्यवस्था. आता या सब टॉपिक्सचं कशा पद्धतीने ॲनालिसिस केलं पाहिजे हे आपण बघूयात. सर्वप्रथम बघूयात कोर पार्ट म्हणजे सार्वजनिक वित्ताचा अभ्यास कसा करावा. मी जनरली असं रेकमेंड करतो की तुम्ही या विषयाचा अभ्यास करताना, म्हणजे ओव्हरऑल इकॉनॉमीचा अभ्यास करताना, दत्ता सुंदरम हे जे बुक आहे, ज्याला मी बायबल ऑफ इकॉनॉमिक्स म्हणतो MPSC पॉईंट ऑफ व्ह्यूनी, त्याचा अभ्यास व्यवस्थित केला गेला पाहिजे. बऱ्याच जणांना इंग्लिशची भीती असते, त्यामुळं साशंक असतात की हे मी पुस्तक माझ्याकडनं वाचून होईल की नाही, ह्याची साईजसुद्धा पानांची खूप जास्त आहे. त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की तुम्ही तुमचं जे काही उपलब्ध पुस्तकं आहेत ती जरूर वाचा मराठीमधून, पण त्यासोबतच जर शक्य असेल तर ॲटलिस्ट हायलाइटेड पॉईंट्स जे आहेत दत्तसुंदरमधले ते वाचून घ्या, त्यातले बॉक्सेस जे आहेत ते वाचून घ्या. त्यामुळे तुमचे व्हॅल्युएशनसुद्धा होईल आणि तुम्ही टू द पॉईंट अभ्यास झाल्याचं समाधानसुद्धा मिळेल. कारण जर तुम्ही दत्तासुंदरमचं इंडेक्स बघितलात तर त्याच्यामध्ये असणारे सब पॉईंट्स आणि सिलेबसचे पॉईंट्स हे तंतोतंत जुळतात, म्हणजे कुठंतरी आपल्याला सिलॅबसच्या प्रत्येक पॉईंटशी निगडीत असणारं कंटेंट, रिलेव्हंट कंटेंट आपल्याला मिळाल्याचं समाधान आपल्याला मिळेल. त्यामुळं कोर्सचा अभ्यास करत असताना तुमची जी पुस्तकं आहेत त्यामधून अर्थसंकल्प, कर रचना, तुटीच्या संकल्पना, बँकिंगबद्दलच्या फॅक्ट्स, हे तुम्ही तुमच्या मराठीच्या पुस्तकातून ज्या अवेलेबल आहेत ते वाचाच. पण त्याच्यासोबत दत्तासुंदरमध्ये मेन्शन केलेला पब्लिक फायनान्स हा जो टॉपिक आहे, जो शेवटी शेवटी आहे, तो सर्वप्रथम वाचला गेल्यास तुम्हाला याची परिपूर्णता जी असते विषयाची किंवा आवाका जो आहे तो लक्षात येईल. कोरबद्दल बोलल्यानंतर आपण अप्लाइडकडे जाऊयात.
जर तुम्ही क्वेश्चन पेपरचं अनालिसिस स्वतः केलेलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये कोर्ससोबतच अप्लाईडचे क्वेश्चनची जी संख्या आहे ती वाढत आहे आणि ते जास्तीत जास्त डायनॅमिक होत आहेत. याच्यामध्ये प्रामुख्यानं पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट यासारखे सब्जेक्ट्स येतात. याचं प्रिपरेशन करताना पुन्हा तोच फॉर्म्युला मी तुम्हाला सांगेन. तुम्ही जे पुस्तकं ऑलरेडी रेफर करताय किंवा मराठीतून जी पुस्तकं तुम्ही कम्फर्टेबल आहात त्यातून ती वाचाच, पण त्यासोबत दत्ता सुंदरम मधून फॉर एक्झाम्पल पॉवर्टी या विषयासंदर्भात असलेली बॉक्सेस जे आहेत ते एकदा वाचून घ्या. त्यांनी काही पॉईंट हायलाइटेड केलेले आहेत ते वाचून घ्या. तुम्हाला हे लक्षात येईल की परीक्षेला या पुस्तकातून बरेचसे प्रश्न जसेच्या तसे त्यामध्ये असणाऱ्या वर्डिंग सहित तसे विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला टू द पॉइंट अनालिसिस करायला त्याचा वापर होईल. अप्लाइड पार्ट नंतर आपण बघूयात ॲग्री इकॉनॉमिक्स. हा पार्ट प्रिपरेशनच्या दृष्टीने डायसी आहे, त्यामुळे मी सांगताना सुद्धा तुम्हाला डायनॅमिक पद्धतीनंच सांगेन की याचा अभ्यास कसा केला गेला पाहिजे. तुमची फ्लेक्झिबिलिटी इथं फार मॅटर करेल. जर तुम्ही असा विचार करत असाल की अवेलेबल ॲग्री इकॉनॉमिक्स एखादं पुस्तक आहे प्रकाशनचं तितकं वाचून मी परीक्षेला जातो, तर तुम्हाला एक्सलंट मार्क मिळण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्यापेक्षा मी असं सजेस्ट करेन की दत्ता सुंदरम पुस्तकामधून ॲग्री इकॉनॉमिक्स जे टॉपिक्स आहेत, म्हणजेच त्याच्यामध्ये ॲग्री मार्केटिंग आहे, बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चर आहेत, जमीन सुधारणाबद्दल टॉपिक्स आहेत, त्याचे हायलाइटेड पॉईंट्स किंवा बॉक्सेस एकदा बघून घ्या. ते बघून घेतल्यानंतर अलीकडच्या काळामध्ये एक ट्रेंड तुम्हाला लक्षात येईल ॲग्री इकॉनॉमीमधला, तो म्हणजे त्यांचे प्रश्न महाराष्ट्राच्या ॲग्रिकल्चरची सुद्धा जास्तीत जास्त लिंक होत आहेत, आणि हे करत असताना तुम्ही क्वेश्चन ॲक्च्युली प्रेडिक्ट करू शकताय. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं पणन मंडळ असेल किंवा महाराष्ट्र राज्याच्या इतर मार्केटिंग संस्था असतील त्याबद्दलचे प्रश्न तुम्ही प्रेडिक्ट करू शकताय की कंटिन्युअसली त्याच्यावर प्रश्न येत आहेत आणि पुन्हाही त्याच्यामध्ये येतील. आपण प्रिडिक्टिव्ह ॲनालिसिस हा जो टॉपिक किंवा हे जे संकल्पना आहे ही पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय ती यासाठीच. यानंतर ॲग्रिकल्चरशी संबंधित आपण आणखी एक महत्त्वाचा मुद्दा डिस्कस करूया, तो म्हणजे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असणाऱ्या संस्था. त्यामध्ये मग नाबार्ड येतं, अपेडा येतं, NCDC येतं, अशा संस्था ज्या आहेत त्या तुम्हाला दत्तसुंदरममध्ये मिळतील. त्याच्यामध्ये त्यांनी क्रिस्प आणि फार कमी शब्दामध्ये त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. तुम्ही ते त्यातूनही वाचू शकता किंवा त्या वेबसाईटमधून अबाउट असमध्ये त्याच्यातली माहिती मिळवू शकता. त्यामुळं अध्ययनमध्ये असा विचार प्रवाह आहे की तुम्ही ॲग्री इकॉनॉमीमध्ये बॅकफूटवर न जाता, डिफेन्सवर न खेळता तुम्ही ते अग्रेसिव्हली तो टॉपिक केला पाहिजे. त्याच्यामध्ये इतर ॲग्रिकल्चरचे टॉपिकपेक्षा प्रिडिक्टेबिलिटी तुम्ही वाचाल ते येण्याची शक्यता खूप जास्त आहे. आपल्या इंटिग्रेटेड बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण अशाच पद्धतीनं ग्रूम केलेलं आहे आणि त्यामुळे ह्या टॉपिकबद्दलची त्यांना असणारी भीती पूर्णतः दूर झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या सर्व नोट्स ज्या आहेत अध्ययनच्या आणि वेबसाईटवरून घेतलेल्या त्या अगदी कमीत कमी पेजेसमध्ये त्यांनी त्या कंपाईल केलेल्या आहेत. याचा उपयोग तुम्हाला तुमची व्हॅल्युएशनसाठी आणि इतरांपेक्षा जी एज लागते ती मिळवण्यासाठी तुम्हाला निश्चितच होईल. तर विद्यार्थी मित्र हो, आपण आत्तापर्यंत डिव्हिजन ऑफ सिलॅबस बघितलं, त्याच्यामधल्या प्रत्येक सब टॉपिकचं ॲनालिसिस बघितलं, यानंतर या सर्व गोष्टी अभ्यासताना कोणते सोर्सेस आपल्यासोबत पाहिजेत हे आपण बघूयात. मी सर्वप्रथम नाव घेतो ते म्हणजे दत्ता सुंदरम या पुस्तकाचं, कारण याच्यामधील प्रश्न ॲज इट इज विचारले जातात. उदाहरणादाखल तुम्हाला मी सांगतो, फूड सिक्युरिटी जो टॉपिक आहे त्या फूड सिक्युरिटी टॉपिकमधील टार्गेटेड PDS सार्वजनिक वितरण प्रणाली या संदर्भातले प्रश्न वर्ड टू वर्ड यातून कॉपी केले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्ही हा सोर्स व्यवस्थित अभ्यासणं गरजेचं आहे. याच्यानंतर काही असे सोर्सेस आहेत जे तुम्हाला इतरांपेक्षा अभ्यासामध्ये मार्कांमध्ये एज देऊ शकतात, ते म्हणजे महाराष्ट्र वार्षिकी. महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेली महाराष्ट्र वार्षिकी ही सर्व स्कीम्सची म्हणजेच विभागनिहाय जे काही स्कीम्स आहेत, योजना आहेत, त्याचं एक कंपायलेशन आहे, तो एक नक्कीच चांगला सोर्स आहे जो तुम्ही अभ्यासू शकता. याच्यानंतर महाराष्ट्राचं वार्षिक पाहणी. आता वार्षिक पाहणी करत असताना तुम्हाला ही वार्षिक पाहणी तुम्हाला व्यवस्थित पूर्णतः करावी लागेल. तुम्ही असं नाही करू शकत की त्यातले सिलेक्टेड चॅप्टर तुम्ही त्याच्यामध्ये कराल, कारण वार्षिक पाहणीमधील बरेचसा डेटा, स्पेसिफिकली बॉक्सेसमधला डेटा, शेवटचा जो टॉपिक आहे त्याच्यामधील डेटा, ज्याच्यामध्ये सामाजिक सुविधा त्या सगळ्या दिलेल्या आहेत, स्कीम्स दिलेल्या आहेत, हा डेटा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सोर्स तुम्ही कुठल्याही नोट्सवर अवलंबून न राहता तुम्ही हा सोर्स स्वतःहून वाचणं गरजेचं आहे. अध्ययनच्या अभ्यास पद्धतीमध्ये आम्ही महाराष्ट्राची जी वार्षिक पाहणी आहे ती वर्गामध्ये वर्ड टू वर्ड वाचून त्याच्यामधील रेफरन्ससुद्धा मुलांना क्लिअर करतो, जेणेकरून त्या संदर्भात आलेले प्रश्न मुलांचे चुकणार नाहीत.
यानंतर आपण बघूयात की काही असे टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष लक्ष द्यावं लागतं, ते म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर असे जे टॉपिक आहेत ते तुम्ही जाणून बुजून त्या WTOच्या वेबसाईटवर जाऊन तिथून तुम्हाला ऑफिशियली डेटा कलेक्ट करावा लागेल, कारण त्याच्यावरचे प्रश्न हे अधिकाधिक डेप्थवर विचारले जात आहेत. बऱ्याचदा असं होतं की अवेलेबल जे मराठीतून पुस्तकं आहेत त्यातील उत्तरं आणि आयोगाने दिलेली उत्तरं याच्यामध्ये थोडंसं मिसमॅच होतं. ते मिसमॅच होण्याचं कारणच हे आहे की ते ऑफिशियल वेबसाईटचं अनुवाद जो मराठीत केला गेलेला आहे, स्पेसिफिकली ग्रीन बॉक्स, रेड बॉक्स, ब्लू बॉक्स जे ॲग्रीमेंट ऑन ॲग्रीकल्चर WTOचे आहेत त्याच्यामधील प्रश्न, तर ते तुम्ही स्वतःहून वेबसाईटमधून वाचलं तर तुम्हाला जास्त फायदेशीर ठरेल. तर आता हे आपण इकॉनॉमिक्ससाठी लागणारे सोर्सेस बघितलेत. आता याच्यानंतर आपण बघूयात की क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस कसं करावं. अर्थशास्त्र या विषयाबद्दल असणारी भीती याचं मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी स्वतःहून न केलेलं क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस. बरेच विद्यार्थी असं समजतात की मार्केटमध्ये उपलब्ध असणारं रेडीमेड ॲनालिसिसची पुस्तकं आहेत ते वाचल्यानंतर आपल्याला ॲनालिसिस समजेल, पण जर तुम्ही ती पुस्तकं न्याहाळली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नसून एखाद्या प्रश्नाची जी उत्तर आलेली आहेत त्याच्याबद्दलचीच अतिरिक्त माहिती त्यांनी कलेक्ट करून दिलेली असते. ते फक्त आत्तापर्यंतचे आलेले प्रश्न याचंच ॲनालिसिस ते दिलेले असतात. कुठंही पुढच्या वर्षी कोणते प्रश्न येतील किंवा इतर ऑप्शनबद्दल काय माहिती आहे फार कमी माहिती त्याच्यामध्ये दिलेली असते. अध्ययन अभ्यास पद्धतीमध्ये आपण इन्सिस्ट करतो की प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःहून आयोगाचे क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करावेत, आणि ते करत असताना ते कोणत्या सोर्सेसमधून आपल्याला मिळतील, त्याचं सेग्रिगेशन कसं केलं पाहिजे, ते कोणत्या सब टॉपिक खाली येतात, ते किती डेप्थमध्ये करावेत हे आपण त्यांना शिकवतो. आणि याचा फायदा तुम्हाला ॲक्च्युअल पेपरमध्ये होतो, कारण तुम्ही जेव्हा स्वतः क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करत असता तुम्हाला त्या विषयाबद्दलचा एक ओव्हरऑल ॲनालिसिस जे आपण म्हणतो किंवा एक पूर्णत्व जे असतं ते तुम्हाला येऊन जातं, आणि त्याचा फायदा गेसवर्कमध्ये होतो. बरेच क्वेश्चन हे संदिग्ध असतात, अशा वेळेला आपल्याला एक्झॅक्ट उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी इलिमिनेशन टेक्निक वापरावी लागते, आणि त्यावेळेला तुम्ही स्वतः जर ॲनालिसिस केलेला असेल तर आयोगाची उत्तर देण्यासंबंधीची एक मानसिकता असते ती लक्षात येते की कोणती उत्तरं किंवा कोणते पर्याय हे ऑब्व्हियसली चुकीचे आहेत आणि कोणते पर्याय हे निश्चित बरोबर आहेत. ही इलिमिनेशन टेक्निक फक्त आणि फक्त स्वतः ॲनालिसिस केल्यानंतरच तुम्हाला येऊ शकते. आता क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करत असताना कोणत्या वर्षापासून करावेत, आयोगाचा पॅटर्न चेंज झाल्यापासून 2018 पेपर बघावेत का, असाही एक प्रश्न किंवा असा एक मत प्रवाह आहे. आमचं असं म्हणणं आहे की 2016 जरी तुम्ही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस केलात, कारण 2016 एक लँडमार्क होता, तिथून पुढे ॲनालिसिस किंवा एक आयोगाचे प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती बदललेली आहे, ती जास्त प्रेडिक्टिव्ह आणि सिलॅबसच्या पॉईंटला धरून आहे. पण आम्ही असं इन्सिस्ट करतो की सर्वप्रथम 2016-18 याचं ॲनालिसिस करावं, आणि त्यानंतर शक्य असल्यास रिव्हर्समध्ये तुम्ही ॲनालिसिस करू शकताय. ॲक्च्युअल क्वेश्चन पेपर ॲनालिसिस कसं असावं, त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत, त्याची डूज अँड डोंट्स याबद्दलची जी माहिती आहे ती डॉक्टर संकल्प सरांच्या लेक्चर सिरीजमध्ये आपण बघितलेली आहे. जर तुम्ही बघितली नसाल तर ते ॲनालिसिस पुन्हा व्हिजिट करा, आणि त्या पद्धतीनं सर्वच विषयांचं ॲनालिसिस क्वेश्चन पेपरचं तुम्ही करू शकता. अर्थव्यवस्था या विषयाची भीती असण्याचं कारण म्हणजे याची जी व्याप्ती आहे ती पूर्णता न समजणे हे होय. त्यामुळे पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे त्याचं 3 प्रकारात डिव्हिजन करणं, आणि त्या पद्धतीनं जर तुम्ही अभ्यास केलात मग तो कोणत्याही सोर्सेसमधून असो तुम्हाला लक्षात येईल की तुमची लेवल ऑफ प्रिपरेशन काय आहे आणि तुमचा नेमका कोर पार्ट वीक आहे, अप्लाइड पार्ट वीक आहे की ॲग्री इकॉनॉमीचा पार्ट वीक आहे. जेव्हा तुम्हाला हे मायक्रो ॲनालिसिस जमेल स्वतःबद्दल तुम्हाला त्यावेळी अर्थव्यवस्था या विषयाची भीती जरी राहिली तरी ती फार स्पेसिफिक असेल, आणि मग ती आम्हाला ॲड्रेस करणं फार सोपं जाईल. त्यामुळे अर्थव्यवस्था विषय घेत असताना तो सरसकट घेऊ नका, त्याला डिवाईड करा, आणि त्यानंतर त्याचे पिन पॉईंट अभ्यास करणं फार गरजेचं आहे. इथंसुद्धा आपल्याला HR HRD या टॉपिकमध्ये आपण डिस्कस केलेली टिक मेथड इथं तुम्हाला कामाला येईल. सिलॅबसचे कोणते पॉईंट आपण टिक करतोय, कोणते पॉईंट आपल्याला सोर्सेस मिळत नाही आहेत या संदर्भातही तुम्हाला पूर्णतः ज्ञान होईल, आणि मग तुम्ही कोणत्याही एका पुस्तकावर तुमच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास अवलंबून न ठेवता तुम्ही सिलॅबसला समोर ठेवून अभ्यास कराल, आणि त्यामुळं तुम्हाला अर्थव्यवस्थेमध्ये आपण PhD लेवलचा अभ्यास करतो की काय याची जाणीवसुद्धा होणार नाही. तुम्ही
सिलॅबस कम्प्लीट केलात, त्याच्याशी रिलेव्हंट फॅक्ट पाठ केलात, तर तुम्हाला मिळणारे मार्क्स हे तुमच्या अतिरिक्त वाचनापेक्षा मिळणाऱ्या मार्कांपेक्षा खूप अधिक असतील. हे तुम्ही नेहमी ध्यानात ठेवा. आपल्या अध्ययन अभ्यास पद्धतीमध्ये इंटिग्रेटेड बॅचलासुद्धा आपण याच पद्धतीनं तयार केलं, आणि आता कोणताही अध्ययनचा विद्यार्थी इकॉनॉमीचा सिलॅबस किती आहे, सिलॅबसच्या कोणत्या पॉईंटमध्ये सब पॉईंट कोणता आहे हा प्रश्न बघूनसुद्धा सांगू शकतो. हे जेव्हा तुम्हाला ध्यानात येईल तेव्हा तुम्हाला इकॉनॉमिक्सचा अभ्यास हा पूर्णतः झाला असं तुम्ही समजायला हरकत नाही आहे. त्यामुळं इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस, त्याचे सोर्सेस, त्याचं डिव्हिजन, हे सर्व तांत्रिक बाबी डोक्यात ठेवून एक टेक्निकल सब्जेक्ट म्हणून याचा अभ्यास करा, आणि त्याचं अवडंबर अजिबात करू नका. तुम्ही या पद्धतीनं अर्थव्यवस्थेचं ॲनालिसिस केल्यानंतर एक स्टेज अशी येते की तुम्ही अख्खा अर्थव्यवस्था हा पूर्ण टॉपिक किंवा हा पूर्ण सिलॅबस तुम्ही एक किंवा दोन दिवसांमध्ये संपवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला हा कॉन्फिडन्स येतो की मी एका दिवसातसुद्धा अर्थव्यवस्था संपवू शकतो, थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा तुम्हाला याची नाडी कळते, हाय इल्डिंग टॉपिक्स कळतात आणि कोणते टॉपिक आपल्याला परीक्षेच्या आधी रिवाइज करायचं आहे हे जेव्हा कळतं, तेव्हा तुमचा अर्थव्यवस्था खूप सोपा होऊन जातो. आणि जे अतिरिक्त बर्डन असतं की मला हे पुस्तक संपवायचं आहे, ते पुस्तक संपवायचं आहे, बाजारात ही जी नवीन आवृत्ती आलेली आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला राहतात. तुम्ही टू द पॉईंट आणि व्हेरी स्पेसिफिक अभ्यास करताय. अध्ययन अभ्यास पद्धतीचं हेच गमक आहे. आम्ही मुलांना फिअरलेस राहण्याचं शिकवतो आणि तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीनं अभ्यास करणं अपेक्षित आहे. 15 मार्च रोजी सुरू होणाऱ्या अध्ययन अकादमीच्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये आणि 7 मे 2019 पासून चालू होणाऱ्या अध्ययन अकादमीच्या इंटिग्रेटेड बॅचमध्ये आम्ही हीच मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही देखील अभ्यास करताना कोणतीही भीती न बाळगता, अतिरिक्त रिस्पेक्ट न देता तुम्ही अभ्यास करावा. यासाठी सर्वांना बेस्ट ऑफ लक.